नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। लक्ष्मीनारायण होंडा। सिंधुदुर्ग लाईव्हचं सावंतवाडीत अन्नदान, भुकेलेल्या जीवांना दिला मायेचा घास। सरकार काजू बागायतदारांच्या पाठीशी, पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही। आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या बातमीमुळे गोमंतकीय तिलारी प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय। लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। कोरोनानं अवघ्या जगावर जागतिक मंदीचं संकट आणलंय। लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांना दोन वेळचं जेवण मिळणं मुश्किल झालंय। म्हणूनच सिंधुदुर्ग लाईव्ह टीमनं सावंतवाडीतील भुकेलेल्या जीवांना मायेचा घास भरून त्यांना आधार दिलाय। सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारं सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनल सामाजिक बांधिलकी जपण्यात तेवढंच अग्रेसर असतं। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊनमुळे रोजंदारी करणारे अनेक मजूर कामगार आपल्या बायका मुलांसह उपाशी आहेत। त्यांची भूक भागवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, फोमेंटो ग्रुप, सिदादे तिकोवा, ताज सिलेक्शन यांच्या वतीनं या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला। गोवा इथंही हा उपक्रम चालू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पांदा, मळेवाड, शिर्ले, वेंगुर्ला, शिरोडा, सावंतवाडी, तोडामार्ग, सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ, मालवण परिसरात अन्नदान करण्यात आलं। या उपक्रमाची सुरुवात इन्सुली खामदेव नाका इथून करण्यात आली। तिथं आजरा येथील मजूर वास्तव्यास असल्याची माहिती आजरा येथील कॉम्रेड संपत देसाई यांनी दिली। या मजुरांना देण्यासाठी दिवंगत पत्रकार संजय कांबळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी प्राध्यापिका कांबळे यांनी सिंधुदुर्ग लाईव्हकडे जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या होत्या। यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पवार तसेच शिंदे सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीम सोबत होते। मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या मजुरांना मदत मिळताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही। त्यानंतर आम्ही पोहोचलो सावंतवाडी शहरात। शहरातील भटवाडी इथं रस्त्याचं काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना प्रांत सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे आणि सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्रीखोत यांच्या उपस्थितीत जेवण देण्यात आलं। इथून आम्ही पोहोचलो ताणोली इथं। या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांना प्रांत सुशांत खांडेकर यांच्या उपस्थितीत अन्नदान करण्यात आलं।
यानंतर आमची टीम पोहोचली सावंतवाडी पोलीस ग्राउंडला. तेथील कामगारांना आम्ही जेवण दिलं. या उपक्रमात सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक सागर चव्हाण, चीफ रिपोर्टर संदीप देसाई, रेडी आयनोर माइन्सचे जनरल मॅनेजर नारायण प्रसाद, ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार, सावंतवाडी तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे, सावंतवाडी शहर प्रतिनिधी साईप्रसाद केरकर, आयटी डिपार्टमेंटचे विद्येश थुरी, कॅमेरामन साबाजी परब, मोजेस फर्नांडिस, रितेश पडते आदी सहभागी झाले होते. कोरोनाशी लढण्यास आवश्यक असणारी ताकद देणारं सात्विक अन्न सिदादे तिगोवा आणि ताज गोवाचे इंटरनॅशनल शेफ यांनी बनवलं होतं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. काजूबीला योग्य भाव मिळावा म्हणून आपण प्रयत्नशील असून काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडेल असं आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलं. दोडामार्ग येथील आढावा बैठकीत ते बोलत होते. पाहूयात काय म्हणाले पालकमंत्री उदय सामंत. काजू बागायतदारांची मी आताच भेट घेतली. त्यांचं म्हणणं देखील अतिशय रास्त आहे की मागच्या वर्षी जो भाव मिळत होता तो भाव मिळण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रशासनानं बंदिस्ती करावी अशी त्यांची प्रामाणिकपणाची भूमिका आहे. त्यांना देखील शासन सहकार्य करेल. भविष्यामध्ये त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना देखील त्याच्यातलं काहीतरी मिळावं यासाठी मी स्वतः मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये त्यांचा विषय मांडेल. पण उद्या 11 वाजता डिस्ट्रिक्ट बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, त्यांचे सगळे अधिकारी, आमचे काजू बागायतदार, काजू कारखानदार अशी एक बैठकीचं आयोजन मी तहसीलदार ऑफिसमध्ये तहसीलदारांना करायला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की काजू बागायतदार जे आहेत त्यांना देखील चांगल्या पद्धतीचा भाव मिळेल. पण मला दोन्ही घटकांना विनंती करायची आहे की जो काजू देणार आहे आणि जो काजू घेणार आहे त्या दोघांनाही विनंती करायची आहे की या दोघांनी समंजसपणाची भूमिका घेऊन या वर्षी करोनामुळे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या विस्तारण्यासाठी स्वतः दोन्ही घटकांनी पुढे यावं ही देखील मला त्यांना विनंती करायची आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोरोनाच्या आघातानं अगोदरच होरपळत असलेल्या बेळगाव वासियांना वादळी पावसानं जोरदार तडाखा देत हाहाकार माजवलाय. वादळी पावसाच्या तडाख्यात अनेकांच्या घरांचे आणि दुकानाचे पत्रे उडून भिंती पडून अतोनात नुकसान झालंय. बेळगावला बसलेला हा तडाखा दुष्काळात 13वा महिनाच म्हणावा लागेल. कोकण आणि गोव्यासाठी अत्यंत महत्वाची बाजारपेठ असलेल्या बेळगाव शहराला कोरोनाचा विळखा पडलेला असतानाच गुरुवारी अवकाळी वादळी पावसाचा जबर तडाखा बसला. बेळगाव शहरात भाजी मार्केटसाठी पोलीस प्रशासनानं उभारलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या या वादळात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे शेडचे पत्रे उडून गेले. या शेडमध्ये असलेल्या मजुरांवर पत्रे पडल्यानं काही मजूरही जखमी झाले. गाड्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बेळगाव शहरात या वादळी पावसानंतर रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय. बेळगाव जिल्ह्यात आज सुमारे 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्या गडबडीत प्रशासन असताना या कोरोना आपत्तीत वादळी पावसाच्या रूपानं हा बेळगाव वासियांसाठी निसर्गाचा मोठा आघात बसलाय.
या वादळी पावसाबाबत व एकूणच तेथील परिस्थितीबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे बेळगाव येथील प्रतिनिधी लुईस रॉड्रिक्स यांच्याकडून. बेळगाव शहरातील जे व्यापारी आणि शेतकऱ्यांना सुलतानी आत्मानी आणि कोरोना व्हायरस मुळे जी संकटांची मालिका उभी झालेली आहे ती काही संपायला तयार नाही असं वाटतंय. पण नेमकं आज काही मागच्या 2-4 दिवसामध्ये सगळं काही सुरळीत होत आहे असं वाटत असताना आज दुपारी 3:30 दरम्यान जो तुफानी पाऊस सुरू झाला आणि जे वादळी पाऊस सुरू झाला त्या वादळी पावसामुळे या एपीएमसी मार्केट जे आहे इकडे शिफ्ट केलेलं नवीन ठिकाणी येडियुरप्पा मार्ग आम्ही म्हणतो त्याला, तर त्या मार्केट मधील जे तात्पुरते शेड प्रशासनानं उभे केलेले आहेत त्या शेड्स वरचे पत्रे उडाले आणि वादळाचा जोर एवढा होता की त्या परिसरात पार्क केलेल्या सगळ्या मोटरसायकल पडल्यात आणि वाहनांची नुकसान झाली, भाजीपाल्याची नुकसान झाली आणि त्या पत्र्यांच्या शेड खाली काही जे हमाल जे आसऱ्याला उभे होते आणि काही व्यापारी ते सुद्धा काही प्रमाणात जखमी झालेले आहेत. एकंदर ह्या संकटामुळं तात्पुरतं मार्केट जे उभं केलं होतं ते संपूर्णपणे जमंदच झालेलं आहे. त्याचप्रमाणे या संकटामुळे व्यापारी व शेतकरी अत्यंत हवालदिल झालेले आहे की ज्यावेळी मार्केट ऑलरेडी काही म्हणजे काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे इथं जे अजून स्थिरतावर झालं नव्हतं आणि त्यातच या वादळी पावसाची भर पडलेली असून शेतकरी तसेच व्यापारी हवालदिल झालेले आहेत आणि या सगळ्या मार्केटमध्ये चिखलात साम्राज्य पसरलेलं आहे. आता बेळगावमध्ये आजची जी परिस्थिती आहे अत्यंत भयानक झाली असं म्हणावं लागेल, कारण बेळगाव जिल्ह्यात आज तब्बल 17 कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आलेले आहेत, जे पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्या सगळ्या धामधुमीत प्रशासन पोलीस अधिकारी जे व्यस्त होते आणि याच दरम्यान हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे आता पाहावं लागेल की प्रशासन पुढचं नेमकं काय पाऊल उचलतं हे आता इथून पुढच्या सर्व पाहावं लागेल. व्यापाऱ्यांनी मागणी केलेली आहे की ही इथून एक तर हे मार्केट पुन्हा शिफ्ट करावं चांगलं सुरक्षित ठिकाणी किंवा जे जुनं भाजी मार्केट होतं तिथं काही दिवस त्यांना पुन्हा एकदा स्थलांतरित करावं अशी व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. गोवा महाराष्ट्र दोन्ही सीमा बंद करून साळ पुनर्वसनमधील तिलारी प्रकल्पग्रस्तांना गोवा राज्यानं वाऱ्यावर सोडल्याबाबत सिंधुदुर्ग लाईव्हनं आवाज उठवला होता. याची दखल घेत गोवा विधानसभा सभापती तथा बिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मामलेदार यांनी स्वतः साळ पुनर्वसन गावठाणला भेट देत बंद केलेला मार्ग खुला केलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोवा सीमाबंदीसाठी दोडामार्ग मधून साळ पुनर्वसन मधून गोव्यात जाणाऱ्या चोर वाटा बंद करण्यात आल्या. गोवा सरकारच्या काही सरकारी बाबूंनी चक्क तिलारी प्रकल्पांतर्गत दोडामार्गच्या हद्दीवर गोव्यात साळमध्ये विस्थापित झालेल्या पुनर्वसन गावठाण गोवामधून गावठाणात जोडणाऱ्या रस्त्याला चर मारून गोव्यापासून वेगळं केलं होतं. पुनर्वसन गावठाणला जोडणारे महाराष्ट्र व गोव्यातील सर्व सीमा बंद करून गोवा पोलिसांनी अक्षरशः वाऱ्यावर सोडलं होतं. त्यामुळे तिलारी प्रकल्पग्रस्तांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली होती. गावठाण जोडणारे रस्ते खोदून रस्त्यावर चर मारून झाडं टाकून कोणतंच वाहन गावठाणमध्ये ये जा करणार नाही अशा प्रकारे रस्ता बंद केला होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहनं भाजी वाहनं पुनर्वसनमध्ये येणं शक्य नव्हतं. येथील नागरिकांनी ही बाब आमच्या प्रतिनिधींकडे मांडताच सिंधुदुर्ग लाईव्हनं या विरोधात आवाज उठवला. याची दखल घेत स्वतः गोवा विधानसभा सभापती तथा आमदार राजेश पाटणेकर, जिल्हाधिकारी व मामलेदार, पोलीस निरीक्षक यांच्यासह तिथं दाखल झाले. बंद केलेला मार्ग खुला झाला आणि आता त्या ठिकाणी पोलीस गेटही कार्यान्वित झाली. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्हनं आम्हाला न्याय दिला अशी भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे साळ गावात हे जे विस्थापित झालेले तिलारीतील प्रकल्पग्रस्त आहेत
त्यांना कालपर्यंत गोवा राज्याने अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचं चित्र होतं. चारही बाजूच्या सीमा गोव्याने महाराष्ट्रातील नागरिक गोव्या देऊ नये म्हणून बंद केल्यात. त्याचा परिणाम या सहा पुनर्वसन गावठाणाला होत होता. येथील नागरिकांना सुद्धा गोव्यात जाणं किंवा महाराष्ट्रात जाणं हे बंद झालेलं होतं. मात्र सिंधुदुर्ग लाईव्हने जो काल खऱ्या अर्थाने हा सगळा जी वस्तुस्थिती होती ती पूर्णपणे सर्वांसमोर आणल्यानंतर आज आपण पाहतोय माझ्यासमोर ही एक आज गेट तयार झालेली आहे आणि गोवा प्रशासनाने या ठिकाणी येऊन आज अधिकृत गेट घातली आणि हा मार्ग खुला केलाय. नागरिकांना बाहेर जाणं आतमध्ये येणं याच्या एंट्र्या ठेवण्यात आहेत. मात्र मार्ग या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. या समोर या ठिकाणी सहा पुनर्वसन मधील आणि सहा पंचायतीचे पंच या ठिकाणी गौसाहेब माझ्या समवेत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया साहेब कशा पद्धतीने आज हे काम झालं आणि कोण कोण आले होते आणि कशा पद्धतीने या पुढे नंतर हा जो पूर्ण आपला गेटचा कामकाज आहे ते कसं कशा पद्धतीने चालणार आहे. आता ही जी गेट टाकलेली आहे ही गोवा गव्हर्नमेंट टाकलेली आहे. आमचं जे पुनर्वसन आहे ते अगदी बाउंड्रीला असल्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा ह्याच्यामध्ये आम्ही आहोत. पण इथून ज्या चोरटी वाहतूक होत होती ती बंद करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटने आणि मामलेदार साहेबांनी इथे चर पोहोचून ठेवला होता आणि महाराष्ट्र बाउंड्रीत. पण तुमच्या माध्यमातून काल ते सर्व झालं आणि आज आपल्याकडे कलेक्टर साहेब मामलेदार साहेब आमचे सभापती आमदार मी स्वतः आणि आमचे ग्रामस्थ इकडे चर्चा होऊन एक गेट इकडे घालूया जेणेकरून आमच्या लोकांची सोय होईल. उद्या असं ठरलं की आमची आम्हाला आयडेंटिटी कार्ड टाकून आमच्या ज्या काही सोयी आहेत म्हणजे रेशन धान्य किंवा टँकर हे जे आहेत आम्ही इथं चालू राहणार दैनंदिन व्यवहार चालू राहणार. आमची जी महत्वाची गैरसोय होत होती ती पूर्णपणे आमची आज हे झाले जे प्रॉब्लेमचं सॉल्व्ह झालेलं आहे. आता कोरोना संदर्भात जो विषय होता त्या संदर्भात आमचा एक रोड जो जोड रस्ता या रोड बंद केल्यामुळे आम्ही आज साहेबांना रिक्वेस्ट केली की बाबा आमचा एक रोड तुम्ही चालू करा जेणेकरून आमच्या सर्व हे ज्या समस्या सुटतील. साहेबांनी मला म्हणजे 11 वाजता मामलेदार ऑफिसमध्ये बोलवलं आहे एक निवेदन द्यायला सांगितलं आणि त्यासह पोलीस जमीन मालक आम्ही ग्रामस्थ यांची बैठक होऊन तो रस्ता चालू करणार म्हणून कारण आश्वासन दिलेलं आहे. कुठचा आपला रस्ता बंद कोणी खाजगी व्यक्तीने बंद केलेला आहे का? नाही काय झालं WRDची जमीन 3 मीटर आहे ते कॅनलचा पण ते जे जमीन मालक आहे खाजगी ते म्हणतात की तुम्ही आमच्या 3 मीटर सोडून बाहेर येतात म्हणून एक प्रॉब्लेम आहे आणि ते बाहेर ते आम्ही सोल्युशन काढू म्हणून सांगत आहे. आपण येथील सहा पुनर्वसन गावठाणचे जे सहा ग्रामपंचायतचे पंच आहेत त्यांच्याकडनं आज सिंधुदुर्ग लाईव्हमुळे हा त्यांना प्रवासाचा मार्ग आहे तो खुला झाल्याचं या ठिकाणी ऐकलं. हा मार्ग खुला होण्यासाठी आपल्या सहाचे उद्योजक मेघश्याम राऊत यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य लाभलं. गोव्यातील जे सभापती आहेत राजेश पटणेकर या मतदारसंघाचे आमदार त्याचबरोबर स्वतः कलेक्टर साहेब तहसीलदार हे सर्व मंडळी आज या पुनर्वसन गावठाणात पोहोचली त्यांना हा रस्ता खुला करून दिला. त्यामुळे जो आपत्कालीन परिस्थितीत या नागरिकांना बाहेर पडणं ना धड गोव्यात ना महाराष्ट्रात अशा परिस्थितीत जो कुचंबणा या लोकांची होत होती तर हा मार्ग खुला झालेला आहे. त्यामुळे प्रशासनानेसुद्धा भविष्यातसुद्धा हा मार्ग कशा पद्धतीने खुला राहील चोरटी वाहतूक होणार नाही याची गांभीर्याने दखल घेणं आवश्यक आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी संदीप देसाई सहा पुनर्वसन गोवा. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. दोडामार्ग मधील वन्य हत्तींचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या आपत्तीनंतर निश्चितच मार्ग काढू अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नेमकं काय म्हणाले पालकमंत्री उदय सामंत ते पाहूयात. हा जो दोडामार्ग परिसर आहे त्याच्यामध्ये यापूर्वी दोनच अडचणी होत्या एक हत्ती आणि माकडता. यावर्षी 3 झाल्या करोना हत्ती आणि माकडता. तर मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना नक्की विचारेन की हत्तीच्या बाबतीत त्यांची भूमिका त्यांनी काय घेतलेली आहे. पण निदान लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची हत्तींवर कारवाई करावी या संदर्भात मी त्यांना सूचना करणार आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की मी पूर्वीच निर्णय घेतलेला होता कर्नाटक गव्हर्नमेंटशी बोलायचा. मला कर्नाटक गव्हर्नमेंटच्या बरोबर बोलायचं म्हणजे नुसतं फोनवर बोलायचं नव्हतं. मला तिथं जाऊन त्या मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती. आणि भविष्यामध्ये या हत्तींचा जर कायमस्वरूपी बंदोबस्त करता आला एखादी टीम आणून तर तो देखील कर्नाटक गव्हर्नमेंटशी बोलून मी प्रयत्न करणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं.
मुंबईतील संशयित कोरोनाग्रस्त पोलिसांचे टेस्ट रिपोर्ट 3 दिवसांनीही मिळत नसल्याची धक्कादायक माहिती भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे टेस्ट रिपोर्ट तात्काळ मिळून पुढील खबरदारी घेण्याची मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. पाहुयात काय म्हणाले आमदार प्रसाद लाड. मुंबईमध्ये मुंबईच्या परिसरामध्ये आज खरोखरच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भयावह झाली आहे. त्यामध्ये जास्त कारण मुंबई शहराचं आहे. मुंबई ठाण्यामधल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मी त्याच्यापैकी काही कर्मचाऱ्यांशी बोललो, नाव न घेण्याच्या अटीवरती त्यांनी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या. एका पोलीस कॉन्स्टेबलला तर ट्रीटमेंट त्याचं म्हणजे टेस्टिंग करून 3 दिवस झाले आणि त्यांनी यादी देखील दिली आहे की मी 15 लोकांना भेटलो आहे. 5 दिवसानंतर त्याचा रिपोर्ट येणार आणि त्या 5 दिवसाच्या रिपोर्टनंतर त्या 15 लोकांची टेस्ट होणार. जर त्या 5 दिवसात जर ते 15 लोक पुन्हा आणि कोणाला 15-15 लोकांना भेटले असतील तर ती संख्या 250 वरती जाणार. म्हणजे अशा प्रकारे हलगर्जीपणे काम चालू आहे. आपण एक ठिकाणी दावा करतो आहोत की आमच्या टेस्टिंगचा रिपोर्ट आम्ही 2 तासात देतो. मग अशा प्रकारचे जे पोलीस कर्मचारी जे स्वतःच्या जीवावर खेळून लोकांच्या सेवेसाठी उतरले आहेत त्यांची जर कोरोनाची लागण झाली तर त्यांना त्यांचा रिपोर्ट 1 दिवसात किंवा 1.5 दिवसात आला पाहिजे. त्यांनी सांगितलेली जी नावं आहेत त्या लोकांना देखील क्वारंटाईन केलं पाहिजे, त्यांची देखील टेस्ट रिपोर्ट केली पाहिजे. तर याबाबतीत सरकारने कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. आपल्या माध्यमातून राजेश टोपेजींना मी एक आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की त्यांनी तातडीने याच्यावर उपाययोजना करून 1 दिवसात किंवा 2 दिवसात रिपोर्ट येतील आणि ज्यांची नावं दिली आहेत त्या नावांची देखील काळजी केली जाईल जेणेकरून हा कोरोना पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी मी विनंती आपल्या माध्यमातून करतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. तळेरे ग्रामपंचायतीनं कोरोनाशी लढा देण्यासाठी पुढचं पाऊल उचलत तळेरे बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण कक्ष बनवलाय. निर्जंतुकीकरण कक्ष निर्माण करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण इथं काही ना काही खबरदारीचे उपाय घेताना दिसतोय. कणकवली तालुक्यातील तळेरे हे अत्यंत महत्वाचं ठिकाण महामार्गावरती असणारं वसणारं हे गाव आहे आणि तेवढीच महत्वाची ही बाजारपेठ. कणकवली नगरपंचायतने निर्जंतीकरणाचा कक्ष उभारल्यानंतर पहिल्यांदाच कणकवली तालुक्यामध्ये तळे ग्रामपंचायतच्या वतीनं सुद्धा बाजारपेठेमध्ये निर्जंतुकीकरण कक्षाचं इथं उद्घाटन जे आहे ते प्रांताधिकारी राजमाने, तहसीलदार रमेश पवार, त्यासोबतच पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, सरपंच साक्षी सुर्वे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेले आहेत. मॅडम काय सांगाल, कणकवली तालुक्यामधली ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली की ज्यांनी इथं निर्जंतुकीकरण असा कक्ष उभारलेला आहे, काय प्रतिक्रिया आपली? कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंग प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शासनासह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. कणकवली नगरपंचायती आणि इतर नगरपंचायतींमध्ये आत्तापर्यंत निर्जंतुकीकरण कक्ष केला होता, परंतु ग्रामीण भागामध्ये तळेरे गावानं पहिल्यांदा हा निर्जंतुकीकरण कक्ष करून इतर ग्रामपंचायतींपुढं एक आदर्श निर्माण केलेला आहे. तळेरे गाव हे हायवे लगतचं गाव आहे आणि मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे इथं वर्दळ आहे. तर ग्रामपंचायतीला त्यांच्या या उपक्रमाचं मी स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा पण देते की त्यांनी अजूनही असे आदर्श इतर ग्रामपंचायतींपुढं द्यावेत. आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी काल रस्त्यावर थुंकले तर 1000 रुपये दंड असे पण आदेश केलेले आहेत. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा कंपल्सरी मास्क लावणं आहे. तर ग्रामपंचायतीनं जे जे शासनानं निर्बंध लादलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी त्या सगळ्यांचं ग्रामपंचायतीमध्ये काटेकोर पालन करून एक उत्कृष्ट प्रशासनाचं उदाहरण सर्व ग्रामपंचायतींपुढे ठेवावं असं मी त्यांना आवाहन करते. आपल्यासोबत पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर आहेत. दिलीपजी काय सांगाल, अत्यंत अभिनव असा उपक्रम जो आहे तो आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने इथं राबवला गेला आहे. संपूर्ण जगावर आलेलं हे संकट आहे आणि या संकटाला तोंड देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा, आरोग्य यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, ही सज्ज झालेली आहे. आणि आमचं हे तळेरे गाव हे एक हायवे लगत गाव आहे, हायवेवरचं गाव आहे. पारंपरिक मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे आणि दशकवृषीतील सर्व लोक या बाजारात ये जा करत असतात. आणि असं असताना या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही
ग्रामपंच सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांनी निर्णय घेतला की आपल्या गावामध्ये ज्याप्रमाणे कणकवली शहरामध्ये कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारला त्याचप्रमाणे तो कक्ष आपल्याकडे उभारावा जेणेकरून आजूबाजू दशकृषी गावातली लोक या ठिकाणी ये जा करतात ती या ठिकाणून जातील आणि ती थोड्या प्रमाणात त्यांच्या अंगावरचे निर्जंतुकीकरण होईल या उद्देशानेच हे पाऊल उचललं आहे। मला सर्व कणकवलीवासी असतील जिल्हावासी सांगावंसं वाटतं की आपणही ज्या ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत अशा बाजाराच्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे कक्ष उभारावेत जेणेकरून त्या ठिकाणी येणारे चाकरमाने असतील किंवा इतर लोक असतील की त्यांच्या अंगावर ही फवारणी होऊन ते थोड्या प्रमाणात निर्जंतुक होतील अशा प्रकारे सर्वांनी अशा प्रकारचे कक्ष उभारावेत एवढी त्या निमित्ताने मी पूर्ण तालुक्याला पूर्ण जिल्ह्याला आवाहन करेन। आपल्यासोबत त्रय ग्रामपंचायतचे ग्रामसेवक युवराज बोराडे आहेत। ग्रामसेवक काय सांगाल, एक अभिनव असा उपक्रम आपण राबवलेला आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून अशा उपाययोजना सर्व राबवत आहोत। आज या ठिकाणी आम्ही निर्जंतुकीकरण कक्ष कणकवलीप्रमाणे तालुक्यात पहिला तयार केलेला आहे आणि जसे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येतात त्याप्रमाणे आम्ही सर्व उपाययोजना या ठिकाणी करत आहोत। तरी असेच उपक्रम आम्ही लॉकडाऊन असेपर्यंत राबवणार आहोत। एकंदरीत एक अभिनव असा उपक्रम तळे ग्रामपंचायतीनं इथं राबवून कणकवली तालुक्यासमोर एक आदर्श असा ठेवलेला आहे आणि सर्वच ग्रामपंचायतीनं मोठमोठ्या ज्या काही ग्रामपंचायत असतील बाजारपेठा असतील त्या ठिकाणी असा निर्जंतुकीकरण कक्ष उभारावा अशी अपेक्षा प्रांताधिकारी राजमाने आणि पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधूर लाईव्ह, तळेरे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। कोरोनामुळे गेले महिनाभर देशभर लागू झालेलं लॉकडाऊन आणि संचारबंदी यामुळे तळकोकणात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या अननस पिकालाही मोठा फटका बसलाय। मार्केटच नसल्यानं शेतकऱ्यांना हजारो अननस फळे कवडीमोल दरानं विकावी लागतायत, त्यामुळे शासनानं मदतीचा हात द्यावा अशी मागणी अननस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांतून केली जाते। तळकोकण म्हणजे आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतींनी व्यापलेली शेती, मात्र तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे दोडामार्ग गोवा राज्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आणि केळी व त्या पाठोपाठ आता मोठ्या प्रमाणात अननस पीक घेतलं जातं। साळ या गावात तर मोठ्या प्रमाणात अननसाची शेती करण्यात येते। यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं अननस शेती आहे। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालाला उचल नसल्यानं शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत। बाजारपेठ उपलब्ध न झाल्यास नाशवंत असणारं हे उत्पादन कवडी मोलानं विकावं लागतंय, त्यामुळे अननस शेतकरी सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। कोरोनामुळे जे आर्थिक संकट आणि देशावरचे संकट आलेलं आहे त्याच्यात एक मुख्य बघायला गेले तर आज मोठ्या प्रमाणात जे शेतकरी लोक आहेत त्यांचं आज जे काही पीक आहे जे त्यांच्यानी मेहनत करून जे काय आज पीक उभं केलेलं त्यांचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि तुम्ही इथं बघता कितीतरी मेहनत करून शेतकरी लोकांनी आज अननसची शेती बागायती उभी केलेली होती, पण आज या कोरोनामुळे त्यांना योग्य ते मार्केट नसल्यामुळे आज त्यांना हा त्यांचं जे मेहनतीचं फळ आहे ते असं उघड्यावर फेकून त्यांना त्यांचं जे आज लॉस झालेलं आहे याच्यावर शेतकऱ्यावरही सरकारने लक्ष द्यावं असं मी सगळ्या सरकारला विनंती करतो। कारण आज जर शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तर मिळणारा काळ त्या शेतकऱ्याला परत उभं राहण्यासाठी खूप कठीण होणार आहे आणि त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पण मदत करावी अशी मी विनंती करतो। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा जसजसा दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी लॉकडाऊन आजपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। 3 मे ही लॉकडाऊनची आज तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। आपण आज 6 या ठिकाणी उभे आहोत आणि तुम्ही पाहू शकताय की माझ्या मागे पूर्णतः विस्तीर्ण अशी असलेली अननसाची बाग आपल्याला या ठिकाणी दिसते, परंतु बाजार हा पूर्णतः ठप्प असल्यामुळे या व्यावसायिकांना
याच्यातून जे अननस निघतंय किंवा उत्पादन निघतंय हे कुठे नेऊन जावं, कुठे घेऊन विकावं, हा खराच त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न आहे. आणि अशातच आज अगदी कवडी मोल दराने म्हणजे जी अननस 60 रुपये 70 रुपये दराने बाजारात नेल्यानंतर जातात ती या ठिकाणी 100 रुपयाला 6 किंवा 100 रुपयाला 7 अशा प्रकारे हे व्यावसायिक या ठिकाणी रस्त्यावर उभे राहून हे अननसाची फळं विकताना दिसत आहे. खरोखरच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा फटका हा इतर उद्योगांबरोबर शेतीलाही थोड्याफार प्रमाणात बसताना आपल्याला दिसत आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोरोना साथरोगात भाजपनं अत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून 9000 किलो जीवनावश्यक वस्तू सिंधुदुर्गातील गरजूंसाठी दिल्यात. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड आणि अत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता लाड यांनी या वस्तू भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेल यांच्याकडे सुपूर्द केल्यात. या संदर्भात आमदार प्रसाद लाड आणि नीता लाड यांच्याशी आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी साधलेला हा संवाद. कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं भारतवासियांना, महाराष्ट्रवासियांना, सिंधुदुर्ग जिल्हावासियांना सुद्धा यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्गवासियांसाठी जवळपास 9 ते 10 टन धान्य जे आहे, जीवनावश्यक वस्तू, भाजपा आमदार प्रसाद लाड हे स्वतः घेऊन सिंधुदुर्गमध्ये आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपाचे आमदार प्रसादजी लाड. लाड साहेब, काय सांगाल, सिंधुदुर्गवासियांसाठी एक जीवनावश्यक वस्तू आपण आणलेल्या आहेत, काय तपशीलवार सांगाल? आज खरं तर महाराष्ट्रासह देशावरती कोविड-19 जे संकट आलं आहे त्या संकटाला प्रथमतः तर आपण सर्वांनी एकत्रित मिळून लढा दिला पाहिजे हे आव्हान मी सर्वांना आपल्या माध्यमातून करीन. आम्ही मुंबईपासून कोकणापर्यंत जीवनावश्यक वस्तूचा वाटप करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण आज आपण जर पाहिलं तर ह्या सर्व भागांमध्ये रोजंदारी कामगारावरती म्हणजे रोज उपजीविका करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. मग तो शेतकरी मजूर असेल, कारखान्यात काम करणारा मजूर असेल, रिक्षा चालक असेल, ट्रक ड्रायव्हर असेल, तर या अशा लोकांना अन्नधान्य मिळालं पाहिजे. त्या लोकांची कुठेही दुर्व्यवस्था व्हायला नको. आज जवळजवळ 30 दिवस उलटून गेले, लोकांना घरात बसून आहेत, अजून पुढचे 15 दिवस लोकांना काढायचे. त्यामुळे मुंबईमध्ये जे आम्ही केलं तेच आम्ही कोकणात देखील करण्याचा एक प्रयत्न केला आहे. आज सिंधुदुर्गमध्ये तांदूळ असेल, पीठ असेल, तेल असेल, साखर असेल, चहा असेल, मीठ असेल, या माध्यमातून 8-9 टनाचा एक ट्रक आता सिंधुदुर्गमध्ये आम्ही आणलेला आहे. सन्माननीय अध्यक्ष राजन तेलीजींच्या हाती तो सुपूर्द करणार आहोत आणि त्यामधून जेवढं काही योग्य ते वाटप करता येईल त्याचा तो प्रयत्न असणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पत्रकारांना आणि पोलिसांसाठी मी PPEचे किट्स आणलेले आहेत, त्याचं मी उद्या सन्माननीय SP ते मी हँडओव्हर करणार आहे. आणि पत्रकारांची देखील संख्या मी मागितली आणि त्यांना देखील PPE किट द्यायचं आहे. कारण ज्या क्षमतेने डॉक्टर असेल, नर्स असतील, परिचारिका असतील, पोलीस असतील, संघर्ष करत आहेत, तसा पत्रकार देखील लोकांमध्ये जाऊन सत्य परिस्थिती लोकांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. खास करून इलेक्ट्रॉनिक पत्रकारांचं मी फार मनपूर्वक त्यासाठी आभार मानेन. म्हणजे त्यांना त्यांची देखील सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही हा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मास्क असतील, सॅनिटायझरचा देखील वाटण्याचा प्रयत्न आहे आणि अशा माध्यमातून जे काही अजून जिल्ह्याला मदत लागेल ती जिल्ह्याला मदत करण्याचं माननीय देवेंद्रजींनी आश्वासित करायला सांगितलं आणि त्यासाठीच मी आज राजनजींशी भेटलो. स्वतः वैयक्तिक इथे सामान घेऊन आलो. सन्माननीय नारायण राणेसाहेबांशीही माझी चर्चा झाली, नितेश राणेंशीही आता फोनवर बोलणं झालं. त्यामुळे सर्वतोपरी आम्ही सर्वजण मिळून एकत्रितपणे या जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही, संकट आलं तर त्या संकटाचा आम्ही सर्व मिळून सामना करू अशा पद्धतीत हा आमचा प्रयत्न आहे. अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर मुंबई शहरामध्ये सुद्धा, उपनगरामध्ये सुद्धा जीवनावश्यक वस्तू असेल म्हणा किंवा कोरोनाशी लढत देण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक जे काय सुरक्षित साधनं जी काय लागतात त्याचे वाटप केलं ते अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता लाड आपल्यासोबत आहेत. नीताजी, काय सांगाल, कशा पद्धतीनं अंत्योदय या कठीण प्रसंगी जनतेला मदतीचा हात देत आहे? नमस्कार. खरोखर खूपच वाईट परिस्थिती आहे आत्ता सध्या, कारण आम्ही फिरतो त्याच्यावर आमच्या लक्षात येतं आहे की लोकांना अन्नधान्य मिळत नाही आहे,
ते फिरता फिरता आमच्या लक्षात आलं की मुक्या जनावरांना पण खाणं मिळत नाही आहे, कारण लोक बाहेरच न पडल्यामुळे तेही खूपच अग्रेसिव्ह व्हायला लागले होते, म्हणून त्यांना आम्ही जेवण द्यायला सुरुवात केली. आणि तसंच पक्ष्यांनाही दाणे कुठे जिथे मिळतील तिथे टाकतो, पाणी ठेवायचा प्रयत्न करतो. पण परिस्थिती आता जे हातावरती रोजचे जे कमावतात पोटावर पैसे त्यांचं चालतं, त्यांच्याकडे अजिबातच काही नव्हतं. तर आम्ही आत्ता फिल्म सिटीमध्ये काल त्यांना 180 व्हॅनचे जे ड्रायव्हर्स क्लीनर्स आणि स्पॉट बॉय वगैरे असतात त्या फिल्मवाल्यांना, त्यांनाही काल आम्ही बऱ्यापैकी सगळ्यांना 3,000 किट काल त्यांना तिथे आम्ही वाटले जेवणाचे, म्हणजे जे जेवणाचं इनिशियल सामान आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला. अजूनही त्यांच्याकडनं आम्हाला मागण्या आलेल्या आहेत, तर त्यावेळी आम्ही आता पूर्ण करू. पण त्याच संदर्भात म्हणून आम्ही विचार केला की रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे आता जसं काळ वाढला तसं लोकांना प्रॉब्लेम जास्ती यायला लागतील ह्या साईडला पण, म्हणून आम्ही प्रयत्न केला की ह्या साई म्हणजे रत्नागिरी चिपळूण सातारा सिंधुदुर्गपर्यंत आपण ह्या सगळ्यांचा वाटप केला पाहिजे, कारण लोक बोलली नाही तरी आपल्याला जाणीव होते की किती माणसं ज्या त्रासातनं चालली येतात. असं ते भाजपच्या माध्यमातून आलेलं जे जवळपास 9,000 किलो धान्य आहे त्या धान्याच्या वितरणाची संपूर्ण जबाबदारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावरती असणार आहेत. राजनजी काय सांगाल, कशा पद्धतीने धान्याचं वितरण आपण करणार आहात, काय नियोजन आहे? गेली अनेक दिवस म्हणजे किमान 17 ते 18 दिवस आज झाले, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सगळे जे नेते आहेत ते रोज सिंधूर जिल्ह्यातल्या परिस्थितीची माहिती करून घेत आहेत. केंद्राचे नेते असतील, राज्याचे नेते असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 18 दिवस इकडे काम सगळ्या तालुक्याचे आमचे अध्यक्ष असतील, कुठलीही जाहिरातबाजी न करता या ठिकाणी काम करतायत. आज मी खरं म्हणजे आमदार प्रसाद लाड यांना मनापासून धन्यवाद देईन, आमच्या लाड मॅडम यांनाही धन्यवाद देईन की त्यांनी आज सिंधुदुर्गाची गरज ओळखून ज्या काही गोष्टी आणल्या त्या ह्या जिल्ह्यातल्या जे गरजवंत आहेत, म्हणजे आतापर्यंत वाटप 18 दिवस चालूच आहे परंतु येत अनेक असे घटक आहेत की ज्या घटकांना, काही मच्छीमार घटक आहे, रिक्षा चालवणारे ड्रायव्हर आहेत, असे अनेक आता ते आम्ही सगळ्या लोकांशी बसून ठरवून, कारण आता हे एवढ्या नाही ते पुन्हा पण अजून एक गाडी पाठवणार, या सगळ्या माध्यमातून ज्या लोकांना खरोखरच गरज आहे अशांची यादी करून त्यांना त्या ठिकाणी पुरवली. आज आपण इकडे काय बघतो की बाहेरगावचे कामगार, परप्रांतीय कामगार, परंतु या जिल्ह्यातले पण असे घटक आहेत की त्यांचा सगळा रोजीरोटीचा व्यवसाय बंद झालेला आहे आणि मग त्या माध्यमातून इथले तालुका अध्यक्ष, इथले सगळे प्रमुख पदाधिकारी याच्यावर चर्चा करतील आणि मग आम्ही निर्णय घेऊ की ज्यांना गरज आहे तिथपर्यंत लाड साहेबांनी आणलेली मदत त्या ठिकाणी पोहोचवायची असं आमचं निर्णय. एकत्र बघितलं तर केवळ राजकारण नव्हे तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक सामाजिक बांधिलकी राखत प्रसाद लाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नीता लाड या लाड दंपत्यांनी सिंधुदुर्गवासियांसाठी जवळपास 9,000 टन जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या इथं आणलेल्या आहेत. त्यासोबतच अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता लाड यांनी केवळ शेवटच्या घटकातील शेवटचा बिंदू म्हणून माणूसच नव्हे तर पशुपक्षी आणि जनावरं यांचीसुद्धा काळजी घ्यावी असा एक संदेश आपल्या स्वतःच्या कृतीतून दिलेला आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधूर लाईव्ह, कणकवली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कुडाळचा बुधवारचा आठवडा बाजार रद्द केला असला तरी काही प्रमाणात नागरिकांची वर्दळ असतेच, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं कुडाळ नगरपंचायतच्या वतीनं संपूर्ण बाजारपेठ सोडियम हायपोक्लोराईडच्या मदतीनं निर्जंतुकीकरण केलं जातं, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीमार्फत वेगवेगळे उपक्रम नगरपंचायतमार्फत राबवले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ शहराचा आठवडा बाजार हा बुधवारी भरवला जातो. आठवडा बाजार जरी बंद असला तरी लोकांची वर्दळ थोड्या प्रमाणात बुधवारी मार्केटमध्ये असते आणि लोकांना याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बुधवारचा आठवडा बाजार संपल्यानंतर संपूर्ण कुडाळ शहरातील बाजारपेठ ही स्वच्छ पाण्याने आणि त्यामध्ये हायपोक्लोराईड सोडियम हायपोक्लोराईड मिक्स करून संपूर्ण भागात फिरून रस्ता धुवून निर्जंतुकीकरण केलं जात आहे आणि यासाठी सर्व कुडाळचे नागरिक आम्हाला सहकार्य करत आहेत.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्ग लाईव्हचं सावंतवाडीत अन्नदान. भुकेलेल्या जीवांना दिला मायेचा घास. सरकार काजू बागायतदारांच्या पाठीशी. पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या बातमीमुळे गोमंतकीय तिलारी प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय. हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका. अजिबात घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत रहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.